जवळच्या विधानसभा निवडणुकांच्या काळात शरद पवार यांनी आपल्या पक्षातील गडबड कमी करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न सुरू केले विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत उघडपणे लागले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना पक्षात घेतल्यानंतर आता डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यावर पुतणे गायत्री शिंगणे यांनी बंडाची भाषा सुरू केली गायत्री यांनी शिंगणे यांच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बुलढाणा कार्य म्हणून काम केलंय त्यांनी त्यांच्या काकांच्या विकासात्मक कार्यावर तीव्र टीका केली गायत्री यांनी शरद पवार यांची अलीकडेच घेतलेली भेट आणि त्या भेटीचे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो बुलडाणा जिल्ह्यात चांगली चर्चा निर्माण आहेत या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नेत्यांच्या भेटी गाठींचा कार्यक्रम सुरू केलाय डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे कुटुंबीय या मतदारसंघात गाजत आलंय विशेषतः विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात परंतु गेल्या पंचवीस वर्षात विकासाच्या कोणत्याही ठोस कामांचा अभाव असून गायत्री यांचा हा आरोप खूप महत्त्वाचा आहे डॉक्टर शिंगणे निवडणूक आल्यावर अडगाणं सुरू करतात आणि भास्करराव शिंगणे यांचं नाव घेऊन मतं मागतात असं गायत्री म्हणाल्यात गायत्री यांच्या या हालचालींमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो ही बंडखोरी आहे किंवा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी उमेदवाराच्या शोधातील एक रणनीती आहे गायत्री यांनी कधीच काकांच्या विरोधात आवाज उठवला नव्हता पण आता त्यांचा हा आक्रमक स्वभाव एक वेगळा संदेश देतोय शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्या उमेदवारांचा शोध घेतला जातोय आणि गायत्री यांचं नाव देखील चर्चेत आहे गायत्री शिंगणे यांचा काकाविरुद्धचा लढा त्यांच्या राजकीय भविष्याला आकार देईल का की त्यांचं हे आव्हान एक आंतर कुटुंबीय प्रतीक बनेल शरद पवार अनिल देशमुख गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील काका पुतण्यांच्या लढाईत आता शिंगणे कुटुंबियांचा देखील समावेश होईल का असा प्रश्न आता विदर्भाच्या राजकीय वातावरणात पाहायला मिळतोय राजकारणातील या संघर्षाचं भवितव्य काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच गायत्री यांचा हा लढा तिसऱ्या पिढीच्या राजकारणात किती प्रभावी ठरतो हे त्यांच्या लढाईच्या यशावर किंवा अपयशावर अवलंबून आहे त्यामुळे राजा राजा मतदारसंघात या संघर्षाचा परिणाम काय होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे